कारण की ही स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि केडीएमसी क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत खेळवली जाते, त्यामुळे ते नियम नक्कीच लागू होत आहेत या स्पर्धेसाठी आणि कोणत्याही संघाला बघा ऍडजस्टमेंट केली जाणार नाहीये। आयोजकांच्या वतीने ही पेनल्टी आहे, कारण की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल, टेबल मॅनला देखील ड्रेस कोड हा कंपल्सरी असेल, आयोजकांची पेनल्टी आहे दादा। प्रत्येक संघाला ही सूचना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। ऍडजस्टमेंट कोणालाच केली जाणार नाही, कारण की यूट्यूब लाइव क्रिकेट स्पर्धा आहे, त्यामुळे दोन धावांची पेनल्टी असेल गावदेवी काकडवाल्या टीमला। भडवल संघ आपण फलंदाज पाठवायचे आहेत। भडवल जो नेरल विभागातील संघ आहे, आमचे टेनिस क्रिकेट डॉट इन चे मेंबर आहेत मिलन पाटील यांच्या गावातील हा संघ आहे। खूप चांगले कॅमेरामन आहेत, गेली चौथ्या रात्रीमध्ये ते देखील खूप चांगली कामगिरी करतायत। सामना आपण पाहू शकाल गावदेवी काकडवाल। बघा काकडवाल संघ पेनल्टी असेल, कारण की दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल श्री कानाई पाये या टीमला, पाये संघाला तिन्ही सामन्यांमध्ये आयोजकांनी दोन दोन धावांची पेनल्टी दिली होती, कारण की 12 मॅनने जर्सी परिधान केली नव्हती, त्यामुळे श्री कानाई स्पोर्ट्स पाये या टीमला आपण दोन धावांची पेनल्टी दिली होती। तरी देखील 20 धावा डिफेंड केल्या होत्या तीन षटकांमध्ये। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो। सामना सुरू होत आहे, पहिल्या फेरीमधील दुसरा सामना काकडवाल विपक्ष स्वर्गीय सुधीर इलेवन भडवल या दोन संघांमध्ये आणि मयूर माली यांच्याकडून सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे भडवल या टीमला। वक्तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे जैव सर्व कार्य सुसर्वदा। गणपती आपला वंदन करतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज रोहन आहे, रोहन आणि राकेश ही जोडी आणि गोलंदाजी मार्ग वरती महेश मडवी। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। राईट आर्म राउंड विकेट महेश, पहिला चेंडू फुल टॉस, चुकीला वापी नाहीये आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। आणि सर्व संघाने सूचना असेल जर तारेला लागून चेंडू आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा काढावे लागतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। जर षटकार किंवा चौकार गेला तर तोच निर्णय असेल। यावेळी चांगला चेंडू आहे, सूर्य गोलंदाजी बाळा मिळते, कम बॅक करतो गोलंदाज महेश मडवी। धावसंख्या आहे 6। मयूर माळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत आणि ते 500 रुपये कमावलेत पहिल्या चेंडूवरती फलंदाज राकेशने। राकेशने लगावला हा षटकार। राकेश आणि रोहन ही जोडी आहे, मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे एकवीरा स्पोर्ट्स गुरवली पाडा आणि सचिन शेठ दळवी आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2022।
यावीस चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी बैक टू बैक दोन चेंडू यावीस निर्धाव चेंडू फेकलेत जानकाराच्या खारबाव आणि खानपे संघ संगणक टॉस साठी या त्वरित इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल राइट एम राउंड विकेट गोलंदाज महेश मडवी कम बैक करतोय यावी स्ट्रांग अपील करता है पाची ची आणि पाहावं लागेल पंचांनी रेफर केलाय टेनिस क्रिकेट अटींची मदत घेतली जाईल टेक्निकल रूम मध्ये आपण बघू शकाल तिसरे पंच आहेत मुन्ना पठाण सर कल्पेश शेलर देखील उपस्थित आहेत आमचे परम मित्र प्रशांत देखील उपस्थित आहे प्रशांत पवार विवेक जोशी जे पेटगावचे समाजसेवक आहेत उद्योजक आहेत आणि खेळाडू देखील आहेत त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अननॉट आउट आहे एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल सात धाव धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते उमेश केणे सर आणि हिरामन खरकर सर हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतात आणि तिसरे पंच आहेत मुन्ना पठाण सर गेली तीन रात्र आपण पाहिले असेल तर अभय पाटोले सर होते त्यानंतर कुणाल पेनकर सर होते आणि उमेश केणे सर होते आणि आजच्या रात्रीमध्ये हिरामन खरकर आणि मुन्ना पठाण सर जॉईन झालेत दांडगा अनुभव आहे या तिन्ही पंचांना मानाची स्पर्धा आहे सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आहे टिटवाला नगरी मधील या सीजन मधील पहिली ही नाईट क्रिकेट स्पर्धा आहे पर्व चौथा आहे तीन वर्ष आपण ही क्रिकेट स्पर्धा डे पाहिली फुल टॉस चेंडू आहे मिस टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल बली भोईर जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय मिड ऑफला फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय भडबल टीमला फलंदाज रोहन शून्यवरती बाद प्रमोद पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्या षटकामध्ये यश मिळवून दिलंय गोलंदाज महेश मडवीने आज नितीन काळन सर देखील जॉईन आहेत व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि सलगच्या तिसऱ्या रात्रीमध्ये जॉईन आहेत प्रथमेश ठाकूर अप्रतिम समालोचन आपण ऐकतोय प्रथमेश ठाकूर आणि नितीन काळन यांच्या माध्यमातून या चौथ्या रात्रीमध्ये सामना सुरू आहे दुसरा सामना आजच्या या रात्रीमधील पहिला सामना जिंकलाय तो म्हणजेच जांभुलपाड्या टीमने सुरेश पारदीने खूप चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकून दिलाय पराभूत केलं पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य वरद इलेव्हन कुडूस या टीमला यापुढील सामना असेल जाणता राजा क्रिकेट संघ खारबाव आणि त्यांना फाईट करेल खांडपे आमचे मित्र अमित शेट तरे आणि जगदीशजी वाघमारे यांचा संघ आहे खांडपे संघ महेश मडवीचं कौतुक करेन नितीन सर ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूत षटकार ठोकला होता त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी आवीस ऑन साइडला लॉब केलाय क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं परंतु यश षटकार घोषित केलाय प्रेक्षक आहेत तिथे प्रेक्षकांनी सांगितले की हा षटकार आहे आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-13
धावसंख्या आहे 13 धावा पहिल्या षटके समाप्तीनंतर एक बाद 13 स्वर्गीय सुधीर 11 भडवल या टीमची प्रत्येक षटकारासाठी मयूर माळी यांच्याकडून 500 रुपये देखील आहेत ही सुवर्ण संधी आहे 4 षटकांचा सामना आहे गोलंदाजी मार्ग दिसत जी होतोय या दुसऱ्या षटकामध्ये बली भोईर सर्व सामने 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे पहिल्या फेरीमधील सर्व सामने 4 षटकांचे आहेत आणि दुसऱ्या फेरीमधील सामने हे 3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे हा नियम आहे या स्पर्धेचा गोलंदाज बली यावी साफ ट्रॅकर आहे शॉर्ट आर्म पुल करतात मिस्टामिंग आणि सुरेख झेल टिपलाय फलंदाज झालाय बाद अजून एक धक्का बसतोय भडवल या टीमला स्ट्रायकिंगला फलंदाज राकेश आहे अन्य बॅट्समन ते कपिल चौथ्या क्रमांकावरती या विसूक करताय सुरेख फटका इनफील्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर ब्रँडेड चौकार धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती 2 धावांची पेनल्टी आहे इनिंग संपल्यानंतर 2 धावा आम्ही भडवल टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड करू धावसंख्या आहे 17 2/17 ही धावसंख्या आहे राकेश खूप चांगली बॅटिंग करतोय या 20 चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी पाळा मिळते हाफ ट्रॅकर फेकला होता शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता निर्धाव चेंडू धावसंख्या स्थगित आहे 17 या 20 चांगला चेंडू आहे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये एक धाव मिळते या चेंडू वरती हॅरी सर आहेत लेग बाईजचा इशारा येतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 18 धाव धावफलकावरती धावसंख्या आहे 18 बली या 20 स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार वीस धावा धावफलकावरती आहेत कपिलच्या बॅट मधून हा चौकार येतोय दोन्ही संघांनी खूप दूरवरच अंतर कापून आले ही स्पर्धा खेळण्यासाठी अजून एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती स्वर्गीय सुधीर 11 भडवल या टीमची 11.50 च्या सरासरीने 23 धावा डीजे पाण्याची मागणी केली पाणी घेऊन जायचं आहे
बघा चार षटकांचा सामना आहे, काकडवाल संघ ड्रिंक्स ब्रेक नाहीये, जर पाण्याची जास्त आवश्यकता भासली तरच पाटणी आतमध्ये येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की चार षटकांचा सामना आहे, कारण की डे नाहीये, कारण की डे मध्ये उन्हाचा तडाखा असतो आणि त्यामुळे नक्कीच पाहिलं गेलं तर पाण्याची आवश्यकता भासते, परंतु नाईट क्रिकेट स्पर्धा आहे आणि सामना देखील चार षटकांचा आहे। नितीन सर, आकाश येतो नवीन गोलंदाज, हॅलो चेक, 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 हॅलो, थँक्यू, थोडस कमी कर, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो, हॅलो चेक, थँक यू सो मच। अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळलाय आणि तोपर्यंत मिळतात या दोन धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगली पार्टनरशिप बनवली फलंदाज कपिल आणि फलंदाज राकेशने, धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल, एक रन शॉट आहे, हॅरी सर आहेत, एक रन शॉट आहे, एकच धाव मिळते, धावसंख्या एकने पुढे सरकेल, 24 धावा धावफलकावरती, डिसिजन फायनल डिसिजन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल। येस, चेक करूया आपण शॉर्ट रन साठी, बघा रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमर चेंडू साठी आहे, येस सर, टेक्निकल टीम मध्ये आमचे तिसरे पंच देखील उपस्थित आहेत, पंच दोन धावा कंप्लीट आहेत, शॉर्ट रन नाहीये, बघा हॅरी सर, धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल, आपण पाहू शकाल 25 धावा धावफलकावरती, उमेश केणे सर आणि हॅरी सर हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतायत, डान्सिंग अंपायर आहेत हॅरी सर, या सीझन मध्ये खूप मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मागणी आहे नितीन सर, यावी सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली जातो आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो, डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थगित आहे 25 धावा, ही स्पर्धा 1-11 प्रमाणे आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे नितीन सर, सर्व संघाने सूचना असेल, कारण की दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं वावेगर हा संघ ज्या संघाने 3 सामने जिंकले होते, परंतु त्या संघामध्ये नक्कीच बामल्ली टीमचा खेळाडू खेळला होता आणि त्या संघाला आपण डिस्क्वालिफाय केलंय,
धावसंख्या स्थगित आहे, अजून एक डॉट बॉल येतो धावसंख्या, आपण बघू शकाल 25 25 धावा। शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे, स्वर्गीय एकनाथ शेट दलवी स्मृति चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन, सचिन शेट दलवी साहेबांच्या स्वप्नानु साकारली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा। स्क्वेअर कटचा फटका पाल मिळतोय आणि चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार। या पुढील सामना असेल जाणता राजा क्रिकेट संघ खारबाव आणि त्यांना फाइट करेल खांडपे। दोन्ही संघाने टॉस साठी या त्वरित या विसुरेख फटका आहे, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, फंबल होतोय आणि तोपर्यंत मिळतात या दोन धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोनने पुढे सरकेल, आपण पाहू शकाल 31 धावा धावफलकावरती। आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की दिग्गज 12 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत। या सामन्यामध्ये एक संघ आपण पाहतोय नेरल कर्जत विभागातील संघ आहे, भडवल संघ, आणि त्यांना फाइट करतोय मलंगड विभागातील गावदेवी काकडवाल संघ। हाफ ट्रॅकर आहे, हुक करण्याचा प्रयत्न केला होता, वाईट बॉल आलाय, धावसंख्या एक ने पुढे सरकेल, आपण पाहू शकाल 32 32 धावा धावफलकावरती। फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील, धावसंख्या आहे धावफलकावरती 32 धावा। या पुढील सामना असेल खांडपे आणि खारबाव या दोन संघांमध्ये। राईट अमोर द विकेट, यॉर्कर चेंडू आहे, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील केली आहे, यस, डॉट बॉलची समाप्ती आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 32 धावा। त्वरित या वीस चांगला चेंडू आहे, परंतु पंच आमच्याकडे वल्ट आहेत, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय। गोलंदाज आहे कदम साळवी, जो संघ नायक देखील आहे, एक्सपिरियन्स भरपूर आहे कदम साळवीकडे, नेहमीच आपण पाहिलंय काकडवाल टीमच्या मध्यमधून अंतिम षटक फेकत असतो। या वीस खूप चांगला चेंडू, ही स्टाईल आहे मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करणं, ही ओळख आहे, खासियत आहे गोलंदाज कदम साळवीची। 22 स्वरूपात एकदम ऍड होईल, धावसंख्या एकने पुढे सरकेल 34 34 धावा धावफलकावरती आहे। यस कदम साळवी नक्कीच दहिवली नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली असेल आणि त्या स्पर्धेमध्ये सामना सुरू होता गावदेवी काकडवाल आणि भूमी इलेव्हन मांडा या दोन संघांमध्ये, आणि त्यामध्ये आपण पाहिली असेल तर चकमक झाली होती, ठक्कर झाली होती राकेश आणि सचिनची, आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर राकेशला गंभीर दुखापत होती आणि तेव्हा नक्कीच आपला श्वास दिला होता कदम साळवीने राकेशला, आणि राकेशचे प्राण अक्षरशः वाचवले होते कदम साळवीने। तोच गोलंदाज आहे गोलंदाजी मार्क वरती,
तीन धाव झालेत कंप्लीट, धावसंख्या तीन ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 37 37 धाव धावफलकावरती। हे पुण्याचं काम केलं मित्रमणीन नितीन सर, कारण की त्यानंतर राकेशचा नक्कीच खूप मोठा ऑपरेशन झाला आणि त्यानंतर तो त्या दुखापतीमधून सावरतोय। जगन्नाना पाटील यांचा संघ होता आणि याही स्पर्धेसाठी जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयांचं कॅश प्राइज लाभलंय। अलोंग द कार्पेटा चेंडू खेळला, ऑफड्राईवचा फटका आहे क्षेत्ररक्षकाच्या डीप मध्ये आणि तोपर्यंत मिळतायत या दोन धावा। बॅकिंग साठी येत आहे क्षेत्ररक्षक आणि दोनच धावांवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या दोन ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 39 39 धाव धावफलकावरती। टेनिस क्रिकेट टॉट इन चे सदस्य आहेत मिलन पाटील यांचा संघ आपण पाहतोय, भडवल संघ जो या स्पर्धेमध्ये उतरलाय स्वर्गीय सुधीर इलेवन या नावाने। ओवर द विकेट कदम यावी सुरेख फटका लॉफ्टीडीट आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनबेदी आउट ऑफ द पार्क षटकार। शेठ माळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत आणि 500 रुपये अजून कमावलेत। एकूण 3 षटकार लगावलेत आणि तिन्ही षटकार राकेशच्या बॅट मध्ये आलेत। धावसंख्या आहे 45 45 धावा। राईट अमोर द विकेट या 20 चांगला चेंडू आहे, वाईड ओव्हरचा वापर करतोय, डॉट बॉलची समाप्ती। यस फलंदाज बाद आहे। या पुढील सामना असेल जाणता राजा क्रिकेट संघ खारबाव, जो संघ पुरस्कृत केलाय मांडा टिटवाळा शहराचे प्रसिद्ध उद्योजक योगेश शेठ पाटील यांनी। योगेश शेठ पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल। दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खांडपे टीमचा कॅप्टन आपण या टॉस साठी करेन की खारबाव संघ संघटनेत उपस्थित आहे। या पुढील सामना असेल जाणता राजा क्रिकेट संघ खारबाव आणि त्यांना फाइट करेल खांडपे। हेमंत कालेकर येतोय नवीन फलंदाज। शेवटच्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे। या 20 चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, धावबाची संधी असेल आणि फलंदाज झालाय 5 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 45 धावा। पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करतोय, एकूण 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष असेल गावदेवी काकडवाल या टीम समोर। सचिन शेठ दळवी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे। सामना असेल युवा प्रतिष्ठान खांडपे आणि त्यांना फाइट करेल जाणता राजा क्रिकेट संघ खारबाव। यस वनू स्पोर्ट्स जाणता राजा खारबाव नेहमीच आपण पाहिलंय, गावदेव वरप टीमला देखील योगेश दादा पाटील हे पुरस्कृत करत असतात।
अमोल दादा तरे आणि महेशजी पाटील आणि सागर पाटील जे युवा प्रतिष्ठान खांडपे या टीमचे पुरस्कर्ते आहेत सर्वे सर्व आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सामना असेल युवा प्रतिष्ठान खांडपे आणि त्यांना फाइट करेल वनू स्पोर्ट्स जांताराजा खारबाव या दोन संघांमध्ये। युवा प्रतिष्ठान खांडपे या टीम ने टॉस जिंकला। दादांना विनंती स्थान बनवायचं आहे, चेसिंग कंपलसरी आहे आणि चार षटकांचा सामना आहे। प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग करणार। फलंदाजी स्वीकारलेली आहे, समोरचा संघ खारबाव संघ आहे, तर या संघासमोर किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस चा जाण्याचा प्रयत्न करू। या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? कारण की टिटवाला नगरीमधील या सीझन मधील ही पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा आहे आणि नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर अनेक मोठ्या मोठ्या प्रवेश फी आपण पाहत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये फक्त 10,000 रुपये प्रवेश फी आहे। या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एकनाथ शेड्डलवी स्मृती चषक 2022 आम्हाला जी खेळायला संधी दिली त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आमचे टीमचे कर्ता अमोल तारे, महेश पाटील, सागर पाटील यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही तिकडे एंट्री करा, काय आहे ते मी बघेन, आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्यांचा खूप खूप धन्यवाद। नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी। माझ्यासोबत जांताराजा खारबाव टीमचे नक्कीच संघनायक आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये वनू स्पोर्ट्स खारबाव या टीमने या नावाने आपण खेळणार आहात, परंतु टॉस गमावलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल। जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंगच केली असती। मनासारखं झालेलं आहे, खांडपे संघ आहे, अनेक वेळा आमने सामने आले असतील, नक्कीच पहिल्यांदाच आलेले आहेत, तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी ग्राउंड मध्ये दिसेल। या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आणि योगेश दादा पाटील यांनी खूप मोठा विश्वास दाखवलाय, त्यांच्याबद्दल काय म्हणणं असेल? विश्वास दाखवलाय तर तो पूर्ण करू आम्ही। नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी। टॉस बॉक्स मधून माहिती टॉस जिंकलाय युवा प्रतिष्ठान खांडपे या टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे। 48 धावांचं लक्ष आहे आणि 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण। मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ आजदे, आमचे परम मित्र, आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य नितीनजी काळणे यांना। धन्यवाद। दोन मिनिटं सामना थांबवायचं, दोन मिनिटं। दोन मिनिटं सामना थांबवायचं। तर 48 रन या मॅच मध्ये चेस रजत गावदेवी काकडवाल या संघाला आपण पाहू शकाल। सलामीची जोडी पहिला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय। थँक्यू, थँक्यू सो मच। या दरम्यान गुरवली पाडा गावचे समाजसेवक, उद्योजक, जनसेवक आणि गोल्डन मॅन अशोक शेठ दलवी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। आणि यावेळी फलंदाज क्लीन बोलतोय महेश मडवी, शून्यावरती बाद आणि पहिला धक्का काकडवाल संघाला। जवळचे मित्र मांगरुळ गावचे समाजसेवक पॅडी पाटील यांच्याकडून गावदेवी काकडवाल या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत।
बली भोले तिसऱ्या क्रमांकावरती 48 चेस करायचे आहेत. काकडवाल संघ तुम्ही बांधत बलंगड बेल्ट मधील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांना फाइट करतोय तो स्वर्गीय सुधीर इलेवन. वडवल संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नेरल विभागातील एक संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आता जबरदस्त गोलंदाजी करत असताना हेमंत पहिला चेंडू ड्रॉट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याने महेश मडवी टेनिस बॉल क्रिकेट मधलं भरपूर मोठं नाव आहे म्हटलं त्याला शून्यावरती बाद केलंय. पुढच्या मॅचचा टॉस झालेला एका बाजूला तुम्ही बघू शकाल. युवा प्रतिष्ठान खांडपे संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल मनुस्फोट कालिका माता खारबाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार येतोय या दरम्यान बली भोईरच्या पाठमध्ये. पुन्हा ऑन साइडला वळायचं होतं. चांगलं कमबॅक करतायत हेमंत. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर हेमंत तुम्ही पाहतायत. 48 धावा या मॅच मध्ये चेस करायचे. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. पहिले दोन चेंडू आपण पाहिले त्यानंतर तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार आला होता बलीच्या बॅटमध्ये. मात्र चौथा चेंडू बलीला डॉट टाकलाय. इथे फटका चांगलाय मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. आणि मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बली भोईरचा खेळ संपलाय. सहावरती दुसरा धक्का टीम काकडवाल. षटकार आला होता त्यानंतर डॉट त्यानंतर विकेट. दोन विकेट हेमंतला मिळालेत. 48 चेस करायचे काकडवाला. सहावरती दोन धक्के लागलेत आणि नवीन फलंदाज सूर्याजी पावशे येत आहेत. किशोर नोन सेकंडला आपण पाहतोय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर महेश मडवी शून्यावरती बाद झाला. बलीच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता तोही बाद झालाय. पहिली मॅच आपण पाहिली तर जांभूलपाडा संघाने जिंकले आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडस आपण पाहिलं तर काकडवाल गावामध्ये मैदान झालं त्यामुळे थोडस उशीर झाला. त्यामुळे सामने आपण पाहिला थोडस उशीर आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना आहे. हेमंत गोलंदाजी मार्गवर राईट मोड विकेट. इथे फटका चांगलाय. सूर्याजी पावशे आले आले आणि त्यांच्या बॅट मधून आले आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार. गाई करा एकविरा स्पोर्ट गुरुलीपाडा आयोजित एकनाथ शेट रवी स्मृती चषक 2022. 12 धावा झाल्यात. 18 बॉल मध्ये आता 36 रनची गरज आहे. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहिले तर सचिन एकनाथ शेट रवी तुम्ही बांधत आणि आता अशोक दळवी साहेबांचे आगमन झाले. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. थोडीशी घाई करा वेळेच्या बाबतीत. वेळ जास्त घेते आपण. स्वर्गीय सुधीर इलेवन स्वर्गीय सुधीर इलेवन वडवण संघ तुम्ही पाहताय.
तो विजय भोईर साहेबांच आगमन होते डोंबिवलीचे आमचे आणि नरेश मात्रे ते मात्र किशोरला सुद्धा बीट केलं ते त्रिया दरम्यान तुम्ही बांधायत देवीचं बळवणं खास करून विजय भोईर एक मिनिट मॅच थांबवायची विजय भोईर यांचं आगमन झालंय तर बघा ती गाडी येते येऊन चे प्रमुख आयोजक सन्माननीय विजय शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम सन्माननीय विजय शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल नरेशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय फलंदाज किशोरने त्यांच्या समवेत तुम्ही पाहू शकाल अनिल शेठ भोईर यांचे आगमन झाले त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय इथे मात्र षटकार येतोय एक चेंडू डॉट आला होता धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 18 धावा धापल किती लागले 48 धावांचा पाठलाग करत असताना 16 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 16 बॉल मध्ये 30 रन या मॅच मध्ये काकडबल संघाला करायचे आहेत बलंगड बेल्ट मधील एक बलाढ्य संघ म्हणून या संघाकडे सुद्धा पाहिलं जातं गावदेवी काकडबल संघ तुम्ही पाहतायत ज्या संघाला आपण पाहिलं तर निलेश म्हात्रे खरड यांनी सुद्धा काकडवल संघाला या मॅचसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मलंगड बेल्ट मध्ये आपण हा संघ पाहतायत खूप चांगला संघ आहे अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 30 धावा करायचे हा चेंडू हलक्यातरी खेळत आहे क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत दुसरी धाव होणार की नाही हा प्रश्नचिन्ह होता गोलंदाज अविनाश आले दुसरं षटक घेऊन एक सिंगल मिळाले धावसंख्या 19 धावा झाल्यात म्हणजे अजून 29 या मॅच मध्ये करायचे आहेत 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मॅच रंगतदार तुम्हाला पाहायला मिळते 15 बॉल 29 मॅच ऑन आहे अजूनही काकडवाल टीम साठी कारण की या संघाकडे फलंदाजी खोलवर आणि किशोर मडवी जोपर्यंत मैदानात कधी मॅचला कलाटणी दिली आणि सुरजीच्या बॅट मध्ये सुद्धा एक उत्तुंग षटकार आलाय इथे मात्र डॉट शेड्यूची समाप्ती होते सेकंडला सूर्याजी पावशे तुम्ही पाहतायत 14 शेड्यूचा खेळ शिल्लक आहे 14 बॉल मध्ये 29 रन करायचे आहेत चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक केलाय अविनाशने बॅक टू बॅक दोन चेंडू इथे डॉट फेडले आणि या मॅचचं समीकरण बदलत चाललंय 13 बॉल मध्ये 29 करायचे आहेत पुढच्या मॅचचा टॉस झाला युवा प्रति आपण पाहिलं तर युवा प्रतिष्ठान खांडपे संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पुढच्या मॅच मध्ये इथे पंचांचा व्हाईटचा इशारा आलाय ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता व्हाईटचा इशारा आलाय 20 धावा झाल्यात 28 अजूनही करायचे 13 बॉल मध्ये आपण पाहतोय या खेळपट्टीवर बऱ्याच वेळा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स सुद्धा घेतो
थोड़ा भरपूर बाहर सुधा होता अविनाश राइट मोर द विकेट सफल झाले फाइनली क्षेत्र निवडले आउटफील्ड फास्ट है आणि चेंडू पाता पाता सीमा पार जाईल हा चौकार धन्यवाद इजे अपने स्क्रीन वर तुम्ही पाहू शकाल एमबी ग्रुप चे सर्वे सर्वे विजय दादा भोईर यांना तुम्ही पाहू शकता त्यांच्या समवेत अनिल दादा भोईर सुद्धा उपस्थित आहेत नरेश मात्रे साहेब सुद्धा आपण पाहत आहोत आपल्या टीव्ही स्क्रीन वर तुम्ही पाहू शकता आणि मला आठवतंय मागच्या वर्षी सुद्धा ज्यावेळी 1126 उद्दी चषक स्पर्धा डे स्पर्धा आली होती तेव्हाही विजय दादाची उपस्थिती त्या स्पर्धेला लाभली होती आणि त्यांच्या समवेत आपण समीर भोईर यांना पाहिलं होतं 12 बॉल मध्ये 24 धावा झालेल्या आहेत 12 बॉल मध्ये 24 अजूनही करायचे आहेत म्हणजे मॅच रंगत आहे 12 सरासरी धावा बनवायच्या दृष्टीने या मॅच मध्ये आणि सरासरी 12 आतापर्यंत राखली आहे काकडवाल टीमने काकडवाल संघ सुद्धा एक चांगला संघ आणि चेस मास्टर म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे आता आजच्या रात्रीमध्ये आपण आरसीसी पेट आज आपण पाहिलं तर यज्ञेश 11 आरसीसी पेट या नावाने एक संघ आपल्याला पाहायला मिळेल रायगडला बिलॉंग करणार आणि नाईटचा स्पेशलिस्ट संघ म्हणून पेट संघाकडे नेहमीच पाहिलं जातं विवेक जोशी एंड कंपनी पट्टी जोशीला सुद्धा तुम्ही पाहू शकाल अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा खूप चांगला खेळ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो त्यांचा चिखलेची स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली होती त्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगला खेळ त्यांचा राहिला तिसरा क्रमांक त्याने पटकावला होता सेकंडला किशोर एक दोन सेकंडला पण पाहू शकाल सूर्याजी पाऊस आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज राकेश वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा जास्त वेळ घ्यायचा नाही स्पीडअप करायचंय 12 बॉल 24 या मॅच मध्ये बनवायचे इथे काय घडलंय मैदानात चेंडू आपण पडल्यानंतर थोडस आतमध्ये आला आणि त्यामुळे थोडस संभ्रमित पाडलं आपण पाहिलं तर किशोरला फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करते नेवाळी पाडीच्या नाईट स्पर्धा पण पाहिलं तर खरड संघाचे आशिष मात्रे यांना मारुती सुझुकीची पहिली बाईक खरड गावामध्ये पण पाहिली आणि आशिष मात्रे सुद्धा काकडवाल संघाला शुभेच्छा दिल्या आहेत फुलटॉस चेंडू होता कॅप मध्ये खेळू शकले नाहीयेत एकच धाव इथे मिळाली 10 चेंडू मध्ये 23 रन या मॅच मध्ये करायचे चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे हे लक्षात असू द्या कोणत्या प्रकारचे विकेट पाहिले जाणार नाही कोणत्या प्रकारचं टॉस पाहिलं जाणार नाही तब्बल नेवालीपाडाच्या नाईट स्पर्धेत आमदार चषकची स्पर्धा पण पाहिली त्या स्पर्धेत तब्बल आशिष मात्रेने 90 धावा खुटल्या होत्या आणि 3 फलंदाज त्याने बाद केली होती 99 पॉइंटच्या सहाय्याने त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली खांडपे गावचे समाजसेवक अमोलजी तारे आणि निखिलजी तारे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दरम्यान सन्माननीय सभापती सन्माननीय यशवंत शेठ दळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यानंतर सरपंच संदीप शेठ देशमुख साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि उपसरपंच प्रकाश शेठ दळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि माजी सरपंच विष्णू दळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आउट टू कॉम्बॉक्स तर उभे सरांचा इशारा आलाय की एक रन शॉर्ट आहे हेच तर फायदा असतो ऑफिशियल पंच ज्यावेळी असतात जेपी पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांचा इशारा आलाय की शॉर्ट रन आहे बॅट तुम्हाला रोशन पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडिंग करणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा फलंदाज ते करत नाहीयेत आणि पंचांचं अचूक लक्ष असतं आणि त्यामुळे एक शॉर्ट रन एकच धाव मिळेल 26 धावा झाल्यात 9 चेंडू मध्ये 22 अजूनही करायचे आहेत सूर्याजीला मोठे फटके मारावे लागणार आहेत कुठेतरी 2 धावा ज्या मिळाल्या होत्या त्यातही एक शॉर्ट रन आहे चेसिंग कंपल्सरी त्यामुळे एक धाव खूप महत्वाची
रेस्ट्रिक्षक करता है बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाले. गोलंदाज राकेश थोडेसे नाराज आहेत. तुमच्या रेग्युलर रेस्ट्रिक्षक चांगलं असणं गरजेचं आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाले. आठ चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 21 रन या मॅच मध्ये करायचे. 27 धावा झालेले आहेत. 8 बॉल 21 डिसूझा आमच्या सोबत आहेत. खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून चौथ्या रात्री तुम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळी मागच्या वर्षी आम्ही डे स्पर्धा कव्हर केली होती त्याहीवेळी 4 दिवस खूप चांगली साथ त्यांची आम्हाला मिळाली होती. गोलंदाज राकेश चला थोडस स्पीडअप करा. वडवल संघ वेळेच्या बाबतीत थोडस कॉपरेट करायचं. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पंचाचा उमेश सरांचा इशारा येतो. लेग बाईज डायरेक्ट हिट झालं नाही. इथे 28 धावा झाल्या. 7 बॉल मध्ये आता 20 करायच्यात. राकेश काय गोलंदाजी करतात. 12 बॉल मध्ये 24 धावा होत्या. राकेशने आतापर्यंत फक्त 4 धावा दिल्या. किशोर अजूनही थोडस संघर्ष करतोय. महेश मडवी बाद झाले. बली भुईर बाद झाले. सुरेजने आल्या पहिल्या चेंडूती षटकार मारला होता. मात्र त्यानंतर त्यालाही थोडासा संघर्ष करावा लागलाय. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ त्याने केलाय. 11 धावांवरती तो खेळतोय. 3 चेंडू त्या डॉट आहेत. आणि ते 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 बॉल मध्ये 24 रोषण हव्या होत्या आणि या षटकात फक्त 4 धावा आल्यात. जबरदस्त गोलंदाजी केली राकेशने. आता 6 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. थँक्यू थँक्यू सो मच. या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य नारायणजी दळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी. या सर्व मान्यवरांचं नक्कीच हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2022. पाण्याची मागणी केली बघा मैदानात. पाणी घेऊन जायचं आहे. या सीझन मधील टिटवाला नगरी मधील पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धांमध्ये आपण नेहमीच मोठ्या मोठ्या प्रवेश भी पाहत असतो. परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की फार कमी प्रवेश भी आहे. फक्त आणि फक्त 10,000 रुपये प्रवेश भी आहे. आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 52 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. आणि नितीन सर अजून 20 ते 25 संघ वेटिंग वरती होते. खूप सारा प्रतिसाद नक्कीच आयोजकांना मिळाला होता. परंतु आयोजकांनी सांगितलंय की पुढील वर्षी ही स्पर्धा 7 दिवसांची असेल आणि 72 ग्रामीण संघांचा सहभाग असेल. विजय शेठ भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. एमबी ट्रॉफीचे प्रमुख आयोजक आणि देवी सापाडा गावचे उद्योजक समाजसेवक एमबी ग्रुपचे सर्वे सर्व आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी एमबी ट्रॉफी पाहत असतो. आणि गतवर्षी देखील साहेबांची उपस्थिती होती. याही वर्षी साहेबांची उपस्थिती आहे. आणि त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य केलंय ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. या सर्व दानशूरदात्यांचं मी नक्कीच विशेष आभार व्यक्त करतोय. सामना देखील सुरू आहे. काकडवाल आणि भडवल एक संघ आहे. नेरल कर्जत विभागातील भडवल आणि त्यांना फाईट करतोय मलंगड विभागातील काकडवाल. तर मयूर माळी यांच्याकडे विकेट अटिंगसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे भडवल संघासाठी. आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज पंकज मस्कर येत आहेत. तर आकाशवाडीने जर झेल पकडलं तर पंडिरात साहेबांकडनं जामगर पंडित जामगर यांच्याकडनं 500 रुपये असतील जेलसाठी. आणि विकेट हॅटिंगसाठी 1,000 रुपये. आणि पहिला चेंडू फुलटॉस मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज पंकजचं. आणि आता 5 बॉल मध्ये 14 करायचे. चेसिंग कंपल्सरी आहे.
मात्र किशोर आहेत कधी त्या मॅचला कलाडणी देतील अशा कित्येक मॅचेस किशोरने ताकडवाल संघाला जिंकून दिलेल्या आहेत. एक वेल फिनिशर म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे काकडवाल संघासाठी आणि तोच किशोर सायकंडला. किशोरला माहिती आहे जर मी मैदान थांबलो तर या 14 धावा मी सहज बनवू शकतो. हा आत्मविश्वास त्याच्याकडे. 5 बॉल मध्ये 14 करायच्या 6 बॉल मध्ये 20 इक्वेशन होतं. खालाय आम्ही पाहिलं सेमीफायनलची मॅच मात्रेपाडा विरुद्ध शिडून 12 बॉल मध्ये 27 रनची गरज होती शिडून टीमला आणि त्यानंतर विवेकने एकाच षटकामध्ये 23 धावा कुठल्या फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं नागझरीच्या विरुद्ध 5 बॉल 14. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू असेल. 4 चेंडू मध्ये 14 करायचे आहेत. 9 सेकंडला सूर्याची पावशे सेकंडला किशोर मडवी आहेत. 4 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. पुढची मॅच तुम्ही पाहू शकाल युवा प्रतिष्ठान खांडपे विरुद्ध वनुस्फोट कालिका माता खारवाव. लगेच जशी मॅच संपेल लगेच आपण मैदान जायचे. वनुस्फोट कालिका माता खारवावची फिल्डिंग आहे लक्षात घ्या. पुढच्या मॅच मध्ये फुलटॉस चेंडू होता एक्झिक्युट करू शकले नाहीये. मिडविकेट वर क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. आणि इथे बघायचंय तिसऱ्या फंसांकडे हा निर्णय सोपवलाय. सूर्याजी थोडेसे उशिरा धावत आहेत. पुढची संघ सुद्धा रच सज्ज आहेत. तसे मॅच संपे लगेच फिल्डिंग लावायचे. नो डाऊट आहे मॅच सुरू करा. 3 बॉल मध्ये आता 12 रनची गरज आहे. अच्छा रात्री दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. थोडस स्पीड अप करा प्लीज. तीन बॉल मध्ये आपण पाहिलं तर 12 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. अजून एक चांगली मॅच आहे नंतर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल युवा प्रतिष्ठान. शर्फी ऑफ करायचंय. चला सुरू करा. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. जबरदस्त मॅच आजच्या रात्रीतली दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. काकडवाल वर्सेस वडवळ मध्ये तुम्हाला ही मॅच पाहायला मिळते. आणि इथे किशोरची विकेट इथे मिळाली आहे. आणि आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. पुढची मॅच युवा प्रतिष्ठान खांडपे विरुद्ध तुम्ही पाहू शकाल वनुस्फोट कालिका माता खारबाव. या दोन बलाढ्य संघांमध्ये तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. आणि जशी मॅच संपेल लगेच खारबाव संघ आपण फिल्डिंग लावायची आहे. 2 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. किशोर मात्र इथे बाद झालेत. पहिल्या चेंडू होती षटकार होता. 5 बॉल मध्ये 14 करायच्या होत्या. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. एक रंगतदार मॅच रोशन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीतली दुसरी मॅच या स्पर्धेची चौथी रात्र तुम्हाला पाहायला मिळते. एकवीरा स्पोर्ट गुरोली पाडा आयोजित एकनाथ शेठ डळवी स्मृती चषक एक अप्रतिम आणि देखणं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. सर्वात कमी फवेशवी असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते नाईट मधली. आणि इथे मात्र लॉकअपच्या दिशेने खेळत आहेत. एक बॉल मध्ये आता 11 रन करायचे आहेत. विजयच्या दिशेने वाटचाल करतोय तो स्वर्गीय सुधीर 11 मडवल संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या सीझन मध्ये एक चेंडू मध्ये 13 धावा सुद्धा प्रथमेश झालेले आहेत भिवंडी मध्ये. सरोली विरुद्ध भरोडी ती मॅच होती आणि एक बॉल मध्ये 13 झाले होते. इथे एक बॉल मध्ये 11 करायचे आहेत.
एखादा चमत्कार इथे वाचू शकतो आता तकड़वाल टीमला। क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये कधी काय घडू शकते जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये। मात्र पहिल्या चेंडूनी षटकार लागला होता गोलंदाज पंकजला, मात्र त्यानंतर पंकजने कमबॅक चांगला केलाय। पहिली मॅच जांभूळपाडा संघाने जिंकली। इथे पंचाचा वाईटचा इशारा होतोय, एक बॉल धारण, एक चेंडू मध्ये दहा धावांची गरज आहे। एक चेंडू आणि दहा धावांची गरज। पंकज वरती दबाव दिसतोय थोडा, कारण पहिल्या चेंडूने त्याला षटकार लागला होता। आणि इथे चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय। फलंदाज बाद होता तिथे आणि सामना इथे जिंकलाय तो स्वर्गीय सुधीर इलेवन भडवल संघाने। अभिनंदन भडवल संघाने, हार्ड लक म्हणूया आपण टीम काकडवाल। दोन्ही संघ लाईनअप करा, चला भडवल संघ लगेच आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज। वेळेच्या बाबतीत थोडस कॉपरेट करा। आणि आता मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, तिसरी मॅच वन्स फोर्ड कालिका माता खारबाव। आणि त्याला फाईट करतोय तो युवा प्रतिष्ठान खांडपे विरुद्ध वन्स फोर्ड खारबाव। तर भडवल संघाचे कॅप्टन ने संपर्क साधायचा आहे आयोजकांशी। विजय दादा भोईर तुम्ही पाहताय, त्यानंतर आमचे अनिल दादा भोईर सुद्धा उपस्थित आहेत, त्यानंतर